ओम रात्री असा प्रारंभ असलेल्या 8 ऋचांच्या सुक्ताचे कुशिक सौभर रात्री किंवा भारद्वाज हे ऋषी आहेत. रात्री ही देवता आहे. गायत्री हा छंद आहे. देवी महात्म्य पाठात याचा विनियोग करावयाचा आहे. ओम आपल्या महत्ववादी व्यापक इंद्रियांनी सर्व विश्वातील समस्त वस्तूंना प्रकाशित करणारी ही रात्ररूपी देवी स्वतःच उत्पन्न केलेल्या जगातील जीवांचे शुभाशुभ कर्म विशेषत्वाने पाहते आणि त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभूतींना धारण करते. अमर असलेली ही रात्री देवी समस्त विश्वाला तर वाढणाऱ्या वृक्षांना आणि खाली पसरणाऱ्या वेली इत्यादिकांना व्यापून आहे. ती आपल्या ज्ञानमय ज्योतीने जीवांच्या अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करते. पराशक्तिरूप अशी ही रात्री देवी येते आणि आपली बहीण ब्रह्मविद्यामयी उषादेवी हिला प्रकट करते. त्यामुळे अविद्यारूपी अंधकार स्वतःच नष्ट होतो. जिच्या आगमनाने आम्ही आमच्या घरात सुखाने झोप घेतो. वृक्षांवर बनविलेल्या आपल्या घरट्यात पक्षीही सुखाने निद्रा घेतात. ती रात्री देवी यावेळी माझ्यावर प्रसन्न हो. त्या करुणामयी रात्री देवीच्या अंकावर गावातील सर्व माणसे, गो अश्वाधिक पादचारी पशु, पंखांनी उडणारे पक्षी, पतंगाधिक कीटक तसेच बहिरी ससाने आणि यात्रेकरू सुखाने निद्रा घेतात. हे रात्री देवी, तू आमच्यावर कृपा कर. आमच्यातील वासनारूपी लांडग्या आणि पापरूपी लांडगे यांना आमच्यापासून दूर कर. आमच्यातील कामक्रोधाधिक चोरांनाही हकलून दे. आम्हाला सुखपूर्वक तारुण्य नारी हो, अर्थात आमच्यासाठी मंगलकारक, मोक्षदायिनी आणि कल्याणकारिणी हो. हे उषा, हे रात्रीची अधिष्ठात्री देवी, सर्वत्र पसरलेला हा अज्ञानरूपी काळा कुट्ट अंधार माझ्या अगदी जवळ आलेला आहे. धन देऊन ऋण निवारण करावे, त्याप्रमाणे आम्हाला ज्ञान देऊन तू या अज्ञानाला घालव. हे रात्री देवी, तू आम्हाला दूध देणाऱ्या गायीप्रमाणे हितावह हो. मी तुझ्याजवळ येऊन व भक्तिपूर्वक तुझी स्तुती करून तुला अनुकूल करून घेत आहे. तू परम व्योमस्वरूप परमात्म्याची कन्या आहेस. तुझ्या कृपेने मी कामक्रोधाधिक शत्रूंवर विजय मिळवणार आहे. यज्ञ जसे हविष्य ग्रहण करतो तसे मी अर्पण केलेल्या या स्तोत्ररूपी हविष्यास तू प्रेमाने ग्रहण कर. वेदोक्त रात्री सुक्त संपूर्णम्.